पोलिसांसाठी मोठी खुशखबर. मुंबईच्या बीडीडी चाळ पुनर्रचनेत 15 लाखांमध्ये घर देण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. औरंगाबादचं संभाजीनगर तर उस्मानाबादचं धाराशिव नामांतराचा ठराव विधानसभेत मंजूर. नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचा ठरावही संमत. झी 24 तास न केलेल्या ठाण्यातल्या डान्स बारच्या स्टिंग ऑपरेशनचे विधिमंडळात पडसाद. फुटेजमध्ये साधर्म्य आढळल्यास संबंधित बारचे कायमस्वरूपी परवाने रद्द करणार. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत घोषणा. पुण्यामध्ये राज ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या सदस्य नोंदणीला सुरुवात. मनसेच्या बॅनरवर हिंदूंचा हिंदुस्थान तर राज ठाकरेंचा हिंदू जननायक असा उल्लेख. सत्ता संघर्षावरील सुनावणी पुन्हा लांबणीवर. घटनापीठ स्थापन न झाल्यामुळे 29 ऑगस्टला नव्या सरन्यायाधीशांसमोर होणार सुनावणी. दिल्लीमध्येही ऑपरेशन लोटसच्या चर्चा. केजरीवालांनी बोलावलेल्या बैठकीला 9 आमदार अनुपस्थित. भाजप 20 कोटींची ऑफर देऊन आमदार पळवत असल्याचा केजरीवालांचा आरोप. वर्षभरात 75,000 सरकारी नोकऱ्या. मंत्री शंभूराज देसाई यांची विधान परिषदेत घोषणा. एमपीएससी कक्षेतील रिक्त पदं 100% भरण्यास परवानगी. बहिणाबाईंची जात्यावरची ओढ म्हणजे 24 तास.